याच्या आधीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला शरीरामध्ये रक्तप्रवाह कसा होतो ते समजून आलेलं आहेच आपण हृदयाची अंतर्गत रचना देखील पाहिलेली आहे पण मग सगळ्या प्राण्यांमध्ये ती सारखीच असते का मला असं म्हणायचं आहे की सगळ्या प्राण्यांमध्ये चार कप्पे असलेलं हृदय असतं का ह्याचं उत्तर नाही असं आहे सगळ्या प्राण्यांच्या हृदयामध्ये असे चार वेगवेगळे कप्पे नसतात हे मूलत उच्च प्रजातीच्या प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे मग उच्च प्रजातींचे प्राणी म्हणजे काय खरंतर उच्च प्रजातींचे प्राणी म्हणजे असे प्राणी ज्यांच्यामधील प्रक्रिया किंवा यंत्रणा इतरांपेक्षा अधिक प्रगत आणि विकसित असतात यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शरीरातील तापमान समान आणि स्थिर ठेवणं अशा प्राण्यांना नेहमीच अधिक प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते अशा परिस्थितीत प्रत्येक सेलला ऑक्सिजनचा कार्यक्षम रीतीने पुरवठा होणं आवश्यक असतं आता तुम्हाला नवल वाटेल की चार कप्प्यांचं हृदय आणि ऊर्जेची गरज यांच्यामध्ये काय संबंध आहे बरं आपण हे सोप्या रीतीने समजून घेऊ माणसांमध्ये इतर सस्तन प्राण्यांमध्ये किंवा अगदी पक्ष्यांमध्ये देखील शरीराचे तापमान नेहमी विशिष्टरित्या राखलं गेलेलं असतं त्यांना उष्ण रक्ताचे प्राणी असं म्हणतात रक्ताचं तापमान एका ठराविकरित्या राखण्यासाठी त्यांना बऱ्याच प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते आता ही ऊर्जा येते कुठून अर्थातच सेल्समधील पोषकद्रव्यांच्या विघटनेतून आणि या विघटनेसाठी सेल्सना ऑक्सिजनची गरज असते आजूबाजूच्या रक्तामधील ऑक्सिजनमध्ये ऊर्जा शोधण्यासाठी वेळ घालवणं पेशींसाठी तसं व्यवहार्य नसतं म्हणून शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त वेगवेगळं ठेवणं हे फार महत्वाचं असतं आणि याचसाठी आपल्या हृदयामध्ये चार वेगवेगळे वेग कप्पे असतात एक सेकंड थांबा आपल्याला असं म्हणायचं आहे का की असेही काही प्राणी आहेत की ज्यांचे हृदय चार कप्प्यांचे बनलेले नसते होय काही सरपटणारे प्राणी आणि काही उभयचर प्राणी यांच्या हृदयामध्ये फक्त तीनच कप्पे असतात यामुळे शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त काही प्रमाणात मिसळलं जाऊ शकतं असं असलं तरी हे कोल्ड ब्लडेड प्राणी असल्यामुळे तापमान राखण्यामध्ये ते फारशी ऊर्जा खर्च करत नाहीत थंड रक्ताचे प्राणी म्हणजे असे प्राणी ज्यांच्या शरीराच्या तापमानातील बदल बाह्य तापमानावर अवलंबून असतो म्हणून अशा बाबतीत तीन कप्पे देखील त्यांना पुरेसे असतात शेवटी माश्यांसारखे काही थंड रक्ताच्या प्राण्यांच्या हृदयामध्ये फक्त दोनच कप्पे असतात आता आपण जर मगाशी म्हटल्याप्रमाणे काही प्रातिनिधिक आकृत्या काढल्या तर आपल्याला काहीसं असं चित्र दिसेल आता आपण इथे जसं पाहतोय त्याप्रमाणे बाबतीत गिल कॅपलरीज कडून शुद्ध रक्त शरीरात सेल्सकडे जातं आणि नंतर अशुद्ध रक्त हृदयाकडे नेलं जातं हृदयाकडून ते काही ठराविक दाबाने गिल्सकडे पंप केलं जातं जिथे ते ऑक्सिजनेट केलं जातं म्हणजेच शुद्ध केलं जातं आणि पुन्हा रक्ताभिसरणाच्या व्यवस्थेत आणलं जातं रक्ताभिसरणाच्या या प्रकाराला एकेरी रक्ताभिसरण असं म्हटलं जातं याच्या अगदी विरुद्ध तीन किंवा चार कप्पे असलेल्या प्राण्यांमध्ये रक्त दोन वेळा हृदयामध्ये आणलं जातं आणि हृदयातून बाहेर नेलं असं म्हटलं डबल सर्क्युलेशन हे उच्च प्रजातींच्या प्राण्यांमध्ये आढळून येणारं ठळक वैशिष्ट्य आहे आता आपण मानवी हृदयाची रचना आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया याचा अभ्यास केलेला आहेच तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये रक्तवाहिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहूया